कर्जत तालुक्यातील नेरळ बेकरे या गावचे 70 शेतकरी विठ्ठल संतू कराळे यांनी आजच्या तरुण पिढीसमोर एक आदर्श निर्माण केलाय. वयाच्या 60 वर्षी शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर आराम हराम हे या उक्तीप्रमाणे ते दररोज शेतात केवळ 2 तास नित्यनियमाने काम करून आपल्या कुटुंबाला वर्षभर पुरेल एवढ्या कडधान्यांचे तसेच अधूनमधून पालेभाज्यांचे उत्पन्न घेत रोज सकाळी नेरळ ते बेकरे आणि बेकरे ते नेरळ आपली घरची शिदोरी पिशवीत बांधून 8 किलोमीटर अंतर पायी जाऊन शेती करणाऱ्या या शेतकऱ्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अजय गायकवाड यांनी. आपण आज अशा ठिकाणी आहोत की ज्या ठिकाणी एक शेतकरी आहे, त्या शेतकऱ्याने त्याच्या वयाच्या 60 वर्षानंतर रिटायरमेंट झाल्यानंतर त्यांनी शेतामध्ये त्याच्या घरगुती लागणाऱ्या सगळं कडधान्य तो शेतात पिकवत आला आहे. आज अशा शेतकऱ्यांशी आपण आज या ठिकाणी भेट घेणार आहोत. विठ्ठल संतू कराळे. मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मला वडील असताना लहानपणापासून शेतीची आवड होती, त्यामुळे वडिलांच्याबरोबर मी शेतीत काम करायला जातो, त्याच्यामुळं तिथून आवड निर्माण झाली. त्यानंतर मी 11वी झालो. 11वी झाल्यानंतर मला MSCMध्ये सर्व्हिस मिळाली, म्हणून मी सर्व्हिसला लागलो. सर्व्हिस केली, 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मला रिटायर झालो. त्यानंतर मला घरीच राहिलो. त्यामुळे मला असं वाटलं आता आपण शेतीतच काम करावं, म्हणून मी ते रिटायर झाल्यानंतर शेतीकडं लक्ष द्यायला लागलो. शेतीकडं येऊन मग पावसाळा आला का भाताचं पीक काढायचो. पाऊस संपल्यानंतर मग इतर कडधान्ये, त्याच्यात वालमूग हरभरा हे ते सगळं माझ्या घरातलं जे लागतं ते भागून मी त्यातलं काही दुसऱ्यांनाही विकतो. तसे त्या वाल कडधान्याबरोबर मी भाजीपाला करतो, ते मात्र मी विकत नाही, ते घरच्यासाठीच ठेवतो. ते घरच्यासाठी ते त्याच्यात पालक भाजी आली, मुळा आला, दुधी भोपळा आला, दुसरा सुरुंग आला, शेवग्याच्या शेंगा आल्या, या सगळ्या मी ते शेतातच पिकवतो. आता दुसरं कडधान्य आता चवळी आहे, त्याच्यात काही मटकी पण करतो मी. हरभरा तर आहेच, हरभरा मूळ हरभरा वाल ते तर दरवर्षीच आहेतच. कधी कधी ज्या गहू पण पिकवतो मी. असं शेतीकडंच जास्त माझं लक्ष लागून राहिलं आहे. त्याच्यामुळं असं शेतकऱ्यांना मला सांगायचं वाटतं, निदान 2 तास तरी शेतीमध्ये काम करा. म्हणजे 2 तासापेक्षा जास्त नाही केलं तरी शेतीचं व्यवस्थित काम होऊ शकतो, पण रोज 2 तास पाहिजे. 1 दिवस केलं आणि 8 दिवस नाही केलं असं नाही पाहिजे. दररोज शेतीत फक्त 2 तास काम करा. दोन तास फक्त शेतकऱ्याने जर नित्यनियमाने आपल्या शेतात जर काम केलं तर तो आपल्या घरातील कुटुंबाचा उदरनिर्वाह पोसू शकतो. त्याचप्रमाणे काही पिके तो आपल्या बाजारात देखील विकून आर्थिक नफासुद्धा या ठिकाणी मिळवू शकतो. महाराष्ट्र न्यूज 24 साठी मी अजय गायकवाड, नेरळ.